मुंबईच्या लोकल प्रवाशांसाठी एक खुश खबर. गेली काही महिन्यात चाचण्यात सुरू असलेल्या बंबार्डियर कंपनीच्या लोकल ट्रेनला रेल्वे बोर्डानं हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे सध्या धावत असलेल्या आरामदायी लोकलपेक्षा अधिक आरामदायक चांगल्या दर्जाच्या लोकल आता ट्रॅकवर धावणार आहेत. MUTP 2 प्रकल्पाअंतर्गत सुरुवातीला अशा 72 लोकल येणार आहेत. 2013-14 बंबार्डियर कंपनीच्या 2 लोकल मुंबईत दाखल झाल्या होत्या. गेले काही महिने या लोकलच्या पश्चिम आणि मध्य मार्गावर चाचण्या सुरू होत्या. या चाचण्या पूर्ण झाल्या असून आता यातून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात हरकत नसल्याचं पत्र रेल्वे बोर्डानं MRVCला दिलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या लोकल प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहेत. पश्चिम रेल्वेचे DC ते AC हे विद्युतीकरण पूर्ण झालं असल्यानं या मार्गावर सुरुवातीला नवीन लोकल धावणार आहेत. मध्य रेल्वेचे DC ते AC हे विद्युतीकरण पूर्ण झाल्यावर या नवीन लोकल मध्य रेल्वे मार्गावर धावताना दिसतील. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.